आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता पवार, स्मार्ट न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका. जोर ओसरला, दिलासा मिळाला. दूधसागर येथे रेल्वेवर दरड कोसळली. ब्रिटिशकालीन पुलाची माती ढासळून रामनगरचा संपर्क तुटला. शशिकला जोले यांच्यावर लाचखोरीचे आरोप. बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरण नाट्याची सांगता. शहराच्या पाणी पुरवठ्यात 4 दिवस व्यत्यय. मुख्यमंत्री येडियुरप्पा उद्या बेळगावात. बुडायुक्तपदी दिनेश कुमार. मीराबाई चानू हिने ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवला. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अणवेकर गोल्ड. अणवेकर गोल्ड 888-43-888-63. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. गेल्या 3 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील 11 जिल्ह्यात पूर सदृश स्थिती आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील परिस्थिती पाहता एअरफोर्सने कमान हाती घेतली आहे. कर्नाटकामध्ये गंगावल्ली आणि काली नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे कन्नड जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. या भागात भारतीय तटरक्षक दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने आतापर्यंत 100 हून अधिक जणांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. तर अंकोला तालुक्यात पूरसदृश स्थिती आहे. नदीकाठाच्या 15 गावांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. गोव्यातही पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 1000 हून अधिक घरांना पुराचा फटका बसला आहे, तर 1000 लोक बेघर झाले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तसेच पुराचा फटका बसलेल्या लोकांना तात्काळ मदत करण्याचा आवाहन केलं आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त लोकांना राहण्यासाठी सरकारी शाळांमध्ये तात्पुरती सोय करण्यात आली आहे. तसेच खाणंपिणं आणि औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. जोर ओसरला, दिलासा मिळाला. बेळगाव शहर आणि परिसरात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. शनिवारी सकाळी शहरवासियांना सूर्यदर्शन घडले. त्यानंतर दिवसभर पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. मात्र मागील 2 दिवस सुरू असलेल्या तुफान वाऱ्याचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. शहरातील अनेक रस्त्यांवर पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. त्याचबरोबर अनेक मार्गांवर खड्डे पडले असून त्यामधून वाटचाल करताना नागरिकांची तारांबळ उडत आहे. मागील 4 दिवसातील तुफान पावसामुळे बळ्ळारी नाला पुराच्या पाण्याने वेढला गेला आहे. मार्कंडेय नदीच्या काठावरील अनेक शिवारे पाण्याखाली गेली आहेत. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारा राकसकोप जलाशय गुरुवारी रात्री तुडुंब भरला. रात्री 2 दरवाजे उघडून 1 फुटाने पाणी सोडण्यात आले. मात्र पाण्याची पातळी वाढत चालल्याने शुक्रवारी सकाळी पुन्हा 2 दरवाजे उघडून एकूण 4 दरवाजातून 6 फुटाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दूधसागर येथे रेल्वेवर दरड कोसळली. दूधसागर ते सोनाली नजीक रेल्वेवर दरड कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटे 4 ते 4:30 दरम्यान घडली असून दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. कॅसरलॉक भागात पावसाने रौद्र रूप धारण केले असून सतत पडणाऱ्या पावसामुळे येथील सदर लोहमार्गावरील 3 ठिकाणी दरड कोसळली आहे. या भागातून जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने कॅसरलॉक मार्गे वळवण्यात आली आहे. यातील मंगळूर येथून मुंबईला जाणारी नेत्रावती एक्सप्रेस रेल्वे पहाटे 39 नंबरच्या चॅनलवर पोहोचली तेव्हा अचानक दरड कोसळली. यात रेल्वेचे नुकसान वगळता कोणतीही हानी झाली नाही. सदर रेल्वे आधी यशवंतपूर वास्को सदर मार्गावरून सुरक्षित पार पडली. त्यानंतर जाणारी गोवा एक्सप्रेस दूधसागर स्थानकाजवळ जाऊन पुन्हा लोंढा येथे परतवण्यात आली आणि रेल्वेतील प्रवाशांना बसद्वारे पाठवण्यात आले. ब्रिटिशकालीन पुलाची माती ढासळून रामनगरचा संपर्क तुटला.
गोवा बेळगाव महामार्गावरील लोंढा दर्गाजवळील पुलावरील माती पूर्णतः ढासळून रस्ता बंद झाला आहे. रामनगर खानापूर गावचा संपर्क तुटला आहे. शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे लोंढा दर्गाजवळील ब्रिटिशकालीन पुलाची माती ढासळल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे. शनिवारी 10 वाजता या पुलाची माती पूर्णतः कोसळली. सर्व वाहनधारकांसहित पायी चालत जाणाऱ्यांनाही हा पूल बंद झाला आहे. काही नागरिक चालत जाण्याचा प्रयत्न करताना माती ढासळत आहे, त्यामुळे लोंढा पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. तर सदर जुन्या पुलाजवळ एका कंपनीने नवीन पूल बांधण्यासाठी सुरुवात केली आहे, पण तोही सध्या अर्धवट स्थितीत राहिलेला आहे. सदर ढासळलेला पूल पूर्ण होईपर्यंत सदर मार्गावरील वाहतूक बंदच राहील, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. यावर उपाय करण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. हा जो गोवा बेळगाव महामार्गावरील जो इकडे या ठिकाणी पाहायला मिळाला लोंढा येथील ब्रिज काल अतिपावसाने पूर्ण गोधरून गेलाय आणि टोटली इकडे दुचाकी चारचाकी किंवा चालत जाणाऱ्यांनाही बंदी घातलेली आहे. कारण पूर्णतः ब्रिज ब्रिटिशकालीन ब्रिज आहे पूर्वीचा, तो आता ब्रिज कोसळून गेलेला आहे. लोंढा दर्गापाशी हा ब्रिज आहे, बेळगाव गोवा महामार्गावरील जो ब्रिज आहे तो कोसळून गेलेला आहे पूर्णतः आणि हळूहळू पूर्ण गेला आणि चालत थोडे दिवस जात होता, चालत सुद्धा बंद केलं. कारण चालत जाण्यासही त्याला अत्यंत धोकादायक असल्याने चालत जाणाऱ्यांना याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे आता. आणि त्यामुळे गोवा बेळगाव जो व्हाया अनमोड मार्गे जाणारा रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे. तसेच या भागातून रामनगर ते लोंढा जाणाऱ्यांना छोट्या वाहनांनाही टोटली रस्ता बंद झालेला आहे, त्यामुळे पूर्ण दोन्ही गावाचा संपर्क तुटण्यात आलेला आहे. शशिकला जोल्ले यांच्यावर लाचखोरीचे आरोप. बेळगाव जिल्ह्याच्या कार्यक्षम महिला मंत्री असणाऱ्या शशिकला जोल्ले यांनी आपल्या खात्यातील व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. महिला आणि बालकल्याण खात्यामार्फत वितरित होणाऱ्या अंडी खरेदीच्या व्यवहारात त्यांनी 1 कोटींची लाच घेतली असल्याचा आरोप काही माध्यमातून झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील आणखीन एक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाने कलंकित झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिला बालकल्याण खात्यामार्फत अंगणवाडी केंद्रांना पोषण आहार म्हणून अंडी वितरित करण्यात येतात. या व्यवहारासाठी शशिकला जोल्ले यांनी 1 कोटी रुपयांची लाच घेतल्याचे या माध्यमाने म्हटले आहे. अंडी वितरणाचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदार कंपनीशी व्यवहार करण्याचा संवाद आता ऑडिओच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आला आहे. तसेच सदर अंडी वितरणाचे कंत्राट गंगावती येथील आमदार परांना मुनवळी यांना मिळवून देण्यासाठी त्यांनी हा व्यवहार केल्याचे आरोपकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी त्या माध्यमाने स्टिंग ऑपरेशन करून हा प्रकार उघड केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या अपहरण नाट्याची सांगता. बेळगावातील एका प्रथितयश बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र दुपारनंतर तो बांधकाम व्यावसायिक सुखरूप घरी परतल्यामुळे या अपहरण नाट्यावर पडदा पडला आहे. या प्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे. माळमारुती देवस्थान येथून सकाळी मदन कुमार भैरपनवर असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे, शनिवारी सकाळी माळमारुती देवस्थान येथे दर्शन घेऊन मदन कुमार हे घरी निघाले होते, त्यावेळी त्यांच्या इनोव्हा कारसह त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची कार पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सोडून देण्यात आली, तेथून त्यांना होंडा सिटी कारमधून पुढे नेण्यात आले. या प्रकरणी माळमारुती पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मदन कुमार यांनी बेळगावात अनेक ठिकाणी भव्य निवासी प्रकल्प उभे करून त्यांनी अल्पावधीत आपला लौकिक मिळविला आहे, त्यामुळे त्यांच्या अपहरणाचे वृत्त हाती आल्याने अवघ्या बांधकाम विश्वात एकच खळबळ उडाली होती. शहराच्या पाणी पुरवठ्यात 4 दिवस व्यत्यय. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे हिंडलका पंपिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण करणारी यंत्रणा पाण्यात बुडाली आहे. पाणी कमी झाल्यानंतर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत, त्यामुळे बेळगाव शहराला 4 दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामध्ये 24 तास पाणी पुरवठा योजनेचाही समावेश आहे. मन्नूर शिवारात पाणी वाढल्याने हे पाणी हिंडलका येथील पंपिंग सेंटरमध्ये शिरले, त्या ठिकाणी जलशुद्धीकरण करणारी यंत्रणा पाण्यात बुडाली. धोका टळण्यासाठी या केंद्रांचा वीज पुरवठा तोडण्यात आला आहे. पाणी कमी झाल्यानंतर हिंडलका पंपिंग सेंटरमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे बेळगाव शहराचा पाणी पुरवठा 4 दिवस बंद राहणार असल्याचे LT कंपनीने पत्रक काढून कळविले आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा उद्या बेळगावात आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पाय उतार होण्याच्या तयारीत असलेले मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा रविवार दिनांक 25 रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांच्या या दौऱ्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या भेटीदरम्यान ते अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मात्र राजीनाम्यापूर्वी बेळगावातील राजकीय नेत्यांशी संवाद साधून निरोपाची भेट घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. बुडा आयुक्तपदी दिनेश कुमार. बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी दिनेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे. तर प्रीतम नसलापुरे यांची काडा कार्यालयात उपप्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. राज्य नगर विकास खात्याच्या आदेशानुसार आयुक्त नसलापुरे यांची काडा कार्यालयात उपप्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी टी दिनेश कुमार यांची वर्णी लागली आहे. दिनेश कुमार यांनी याआधी बेळगावात निवासी जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. मीराबाई चानू हिने ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवला. भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. पहिल्या प्रयत्नात मीराबाईने 84 किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात 87 किलो वजन उचलले. मात्र तिसऱ्या प्रयत्नात ती 89 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. स्नॅच फेरीत तिने दुसरे स्थान पटकावले. 94 किलो वजनासह चिनी वेटलिफ्टर हाउ झिऊने पहिले स्थान मिळवले. यानंतर मीराबाई चानूने आपल्या क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचलून एक नवीन ऑलिम्पिक विक्रम केला. परंतु चीनच्या हाउ झिऊने पुढच्या प्रयत्नात 116 किलो वजन उचलले. त्यानंतर चानूला झिहूच्या पुढे जाण्यासाठी 117 किलो वजन उचलण्याची गरज होती, पण ती त्यात अपयशी झाली. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaum vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai behtareen service ka vishwas. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहाँ हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243-5777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुसळधार पावसामुळे दूधगंगा वेदगंगा नदी काठावरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून पुराच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी 34,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीत होत असल्याने मांगूर, बारवाड, कारदगा गावांना संभाव्य धोका ओळखून सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीजवळील वस्तीत पाणी शिरल्याने नदीकाठावरील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. पावसाची सुरू असलेली संततधार आणि कोणत्याही क्षणी काळमावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो
त्यामुळे मोठा धोका ओळखून नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत आणि महसूल विभागाने केले आहे. गणेश मूर्ती विक्री केंद्राचे आमदार अनिल बेनकेंकडून उद्घाटन. शाहूनगर पहिला बस स्टॉप येथील आदित्य पाटील गणेश मूर्ती विक्री केंद्रातील प्लास्टर आणि शाडू मातीने बनविलेल्या पेन आणि कोल्हापूर येथील गणपती मंदिरांच्या विक्री केंद्राचे मंगळवारी सायंकाळी 7 वाजता बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके, भाजपा युवा नेते गजानन मिसाळे, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी उद्घाटन केले. प्रारंभी गणेश मूर्तीची पूजा अनिल बेनके यांनी केली. दीप प्रज्वलन विजय जाधव, सुनील जाधव, गजानन मिसाळे यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांनी नारळ वाढविला. यानंतर प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर हुतात्मा बाबू काकेरू यांना अभिवादन. भारतातील स्वातंत्र्य संग्रामात दिनांक 24 जुलै 1943 साली आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या वीर हुतात्मा बाबू काकेरू यांना शनिवारी अभिवादन करण्यात आले. हुतात्मा बाबू काकेरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहापूर येथील काकेरू चौकात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जायंट्स अध्यक्ष संजय पाटील, मराठा समाज सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष गोपाळ बिरजे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, मोहन सप्रे यांनी हुतात्मा बाबू काकेरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळी यांनी वीर हुतात्मा बाबू काकेरू यांच्या स्मृतींना उजाळा दिला. रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथचा पदग्रहण उत्साहात. रोटरी क्लब बेलगाम पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षपदी निखिल चिंडक तर सचिवपदी विनोद खोडा यांची निवड करण्यात आली आहे. या पदग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब माजी प्रांतपाल अविनाश पोद्दार, इन्स्टॉलिंग ऑफिसर व्यंकटेश देशपांडे, रोटरी क्लब साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक, वीरेन कलघडकी, विशाखा पेडणेकर, साहिल गांधी, माजी अध्यक्ष सिद्धांत सिद्नाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी मोनिका असोदे हिने उपस्थित पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रीती केलागिरी हिने मागील वर्षाचा आढावा घेतला. अविनाश पोद्दार यांच्या हस्ते किरण तळेकर यांना उत्कृष्ट रोटरॅक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इन्स्टॉलिंग ऑफिसर व्यंकटेश देशपांडे यांनी निखिल चिंडक यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली आणि शुभेच्छा देण्यात आल्या. श्री कपिलेश्वर मंदिरात गुरु पौर्णिमा साजरी. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि कपिलेश्वर मंदिर बालसंस्कार वर्गमधील मुलांनी गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी केली. प्रारंभी भगव्या ध्वजाची आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा करून वंदनीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांना वंदन करण्यात आले. त्यानंतर आपल्या माता पिता यांचं पद्यपूजन करून त्यांना वंदन केले. प्रारंभी गुरु पौर्णिमेचे महत्त्व मंदिराचे ट्रस्टी राहुल कुरणे यांनी सांगितले. यावेळी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, दौलत जाधव, परशुराम काकतकर, विनायक मणगुतकर आदींसह मंदिरातील ट्रस्टी, सेवेकरी, बालसंस्कार वर्गातील मुलांचे पालक वर्ग उपस्थित होते. मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न. बेळगाव पशु कल्याण संघटनेतर्फे हॅपी किट वेलफेअर संघटनेच्या सहकार्याने आयोजित केलेली कुत्र्या मांजरांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिरे नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. संघटनेतर्फे काल बुधवारी शहरातील विविध 4 ठिकाणी या रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराअंतर्गत रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसह पाळीव कुत्र्या मांजरांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. संघटनेने आपल्या या मोफत लसीकरण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देताना आपल्या पाळीव प्राण्यांना लस देण्यासाठी शहरातील बहुसंख्य पशुप्रेमींनी शिबिराचा बहुसंख्येने लाभ घेतला. संकेश्वर येथे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी दिली भेट. संकेश्वर येथील हिरण्यकेशी नदीचे पाणी शहरातील नदी गल्ली, मठ गल्ली, जनता प्लॉट भागातील 200 घरात पाणी शिरल्याने लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली आणि शहरात 5 गंजी केंद्र सुरू केली आहेत.
तसेच लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बायपास रोडवर पाणी आल्याने वाहतूक जुना पीबी रोड मार्गे सुरू करण्यात आली आहे. तसेच कमतनूर तलावाचे पाणी रात्री रस्त्यावर आल्याने काही वेळ चिक्कोडी संकेश्वर रोड बंद ठेवण्यात आला होता. संत मीरा शाळेत लोकमान्य टिळक जयंती साजरी. अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत टिळक जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी दप्तरदार यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याची माहिती आणि त्यांच्या तत्वांचे शालेय शिक्षकांनी प्रेरणा कशी घ्यावी याची माहिती दिली. याप्रसंगी चंद्रकांत तुर्केवाडी, विनीता देशपांडे, मीनाक्षी जाधव, सुप्रिया चक्रे भराटे, सुरेखा शाहपूरकर आणि इतर शिक्षक वर्ग उपस्थित होता. विजेच्या धक्क्याने कापोलीच्या शेतकऱ्याचा मृत्यू. कापोली केजी तालुका खानापूर येथील शेतकऱ्याचा शेतातील विजेची मोटर बाहेर काढताना विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की अरविंद शंकर देसाई वय 42 हे आपल्या शेतात पुरामुळे वीज मोटारीचे नुकसान होऊ नये म्हणून स्टार्टरची पेटी बाजूला काढत होते. त्यावेळी विजेचा धक्का बसून ते जागीच ठार झाले. नंदगड पोलिसात घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई वडील, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने कापोली केजी गावावर शोककळा पसरली आहे. अथणी तालुक्यातील पीडीओचा अपघाती मृत्यू. अथणी तालुक्यातील संबर्गी येथील ग्रामविकास अधिकारी गुंडूराव कसापा मिरजकर वय 42 यांचा दुचाकी घसरून पडल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. गुंडूराव मिरजकर गुरुवारी रात्री संबर्गीहून अथणीकडे निघाले होते. त्यावेळी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. जन्मदिवसालाच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रात्री सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. नेमबाजी, जुडो, टेटे आणि तिरंदाजीमध्ये भारताची निराशा. कोरोनाच्या सावटामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करत शुक्रवारी जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. चीनची युवा नेमबाज यान कियानने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक जिंकले. भारताचे अव्वल नेमबाज अपूर्वी चंडेला आणि इलेव्हनील वलारीवन यांना या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. रशियाच्या अनास्तासिया गलाशिनाने रौप्य तर स्वित्झर्लंडच्या निना क्रिस्टने कांस्य पदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमधील ज्युडो स्पर्धेत भारताच्या सुशीला देवीला आपला पहिला सामना गमवावा लागला आहे. 48 किलो वजनाच्या एलिमिनेशन फेरीत सुशीलाची लढत हंगेरियाच्या इवा कार्नोस्कीशी होती, मात्र तिला पराभवाचा धक्का पचवावा लागला. या स्पर्धेत सुशीला भारताची एकमेव उमेदवार होती. दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव यांच्या भारतीय तिरंदाजी मिश्र संघाने चायनीज तायपेच्या लिन चिया एन आणि तांग चिह चून या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारतीय जोडीने 5-3 अशा फरकाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. दीपिका प्रवीणचा पुढच्या फेरीत दक्षिण कोरियाशी सामना होणार आहे. टायब्रेकर जिंकण्यासाठी भारतीय जोडीला परफेक्ट 10 गुणांची आवश्यकता होती. टोकियो ऑलिम्पिकच्या मिश्र दुहेरी प्रकारातील टेबल टेनिसच्या अंतिम 16 फेरीत भारताची अचंता कमल आणि मनिका भत्रा ही जोडी पराभूत झाली. या ऑलिम्पिक स्पर्धेतील भत्रा आणि कमलचा हा पहिला सामना होता. तैवान लिन यू तझू आणि चेंग चिंग या जोडीने भत्रा कमलचा 4-0 असा पराभव केला. भारताची लक्ष्यभेद मोहीम सुरू. 2016 रिओ ऑलिम्पिकमधील अनपेक्षित रितेपणानंतर भारतीय नेमबाज शनिवारपासून सुरू होणाऱ्या लक्ष्यभेद मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या 15 नेमबाजांकडे पदक जिंकण्याची क्षमता आहे, परंतु यापैकी काही जण नक्की पदकाची स्वप्नपूर्ती साकारतील अशी अपेक्षा आहे.
पहिला वहिला महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारातील पात्रता फेरीत अपूर्वी चंडेला आणि अल्वेनील वैलेरिवन आपले कौशल्य आजमावतील. मग 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सर्वाधिक अपेक्षा असलेला सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांचा पात्रता फेरीत कस लागणार आहे. 3 ISSF विश्वचषक सुवर्ण पदके खात्यावर असलेली अपूर्वी कोरोनातून सावरत ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. हे अपूर्वीचे कारकिर्दीतील दुसरे ऑलिम्पिक आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेली 21 वर्षीय अल्वेनील गेली 7 वर्षे ऑलिम्पिक पदक विजेत्या गगन नारंगकडे मार्गदर्शन घेत आहे. 19 वर्षीय सौरभने गेल्या 6 वर्षांच्या कारकिर्दीतील विश्वचषक स्पर्धेमध्ये 8 सुवर्ण 3 रौप्य आणि 2 कांस्य पदके कमावली आहेत. त्यामुळेच त्याच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा आहेत. गोलच्या दिशेने पहिले पाऊल, भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी. टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी वैयक्तिक प्रकारात निराश कामगिरी झाल्यानंतर भारताच्या पुरुष हॉकी संघाने ग्रुप ए मधील पहिल्या लढतीत विजय मिळविला. भारताने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंगने 2 तर रुपिंदर पाल सिंगने 1 गोल केला. न्यूझीलंड संघाने पहिला गोल करून 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर 10व्या मिनिटाला रुपिंदरने गोल करून बरोबरी करून दिली. त्यानंतर हरमनप्रीतने 26व्या आणि 33व्या मिनिटाला गोल करून भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. पर्यावरणवादी GK खडबडी यांचे निधन. बेळगावातील ज्येष्ठ नागरिक आणि पर्यावरणवादी प्राध्यापक GK खडबडी वय 80 यांचे दिनांक 24 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी बेळगावात पर्यावरण प्रेमी संघटनेची स्थापना केली होती. त्यांच्या पश्चात कुटुंबियांचा मोठा परिवार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.